मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपले सर्वांचं बीओ फिनर या यूट्यूब चॅनलवर। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला सुरुवात झालेली आहे। माशेलकर समितीने आपल्या शिफारशी सादर केलेल्या आहेत, त्यानुसार पदवी आता 3 वर्षांऐवजी 4 वर्षांची असणार आहे। शिक्षक भरतीसुद्धा नियमित केली जावी अशा शिफारशी करण्यात आलेल्या आहेत। घेऊया सविस्तर जाणून। तत्पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी आता 4 वर्षांची। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत काल सादर करण्यात आला। या अहवालातील शिफारसीनुसार पदवीसाठी सध्या सुरू असलेला 3 वर्षांचा अभ्यासक्रम 4 वर्ष करण्याबाबत योजना आखण्यात येणार आहे। याविषयीचा आराखडा तयार करण्यात येणार असून मुंबई व पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाची समिती तयार करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्यात येणार असून याविषयीच्या निर्णयावर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यगटात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण, शालेय शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय, कौशल्य विकास व उद्योजकता या खात्याचे मंत्री यांचा समावेश असणार आहे। तसेच समितीने शिफारस केलेल्या काही मुद्द्यांच्या अनुषंगाने विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती बैठकीत देण्यात आली। 50 वर्ष पूर्ण झालेल्या संस्थांना विद्यापीठाचा दर्जा। राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या 5 कुलगुरूंची एक समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली। ही समिती बहुविद्याशाखीय उच्च शैक्षणिक संस्थांचा आराखडा तयार करण्याबाबत व राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या अधिकार क्षेत्राचा पुनर्विचार करण्याबाबत तसेच अध्यापन व अध्ययनाची उत्कृष्टता केंद्रे तयार करण्याबाबत विचार करणार आहे। ज्या शैक्षणिक संस्थांना 50 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा संस्थांना विद्यापीठाचा दर्जा देण्याकरता राज्यातील अकृषी विद्यापीठांचे 5 कुलगुरू व इतर तज्ज्ञ यांची एक समिती नेमण्यास मान्यता देण्यात आली। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय आहेत माशेलकर समितीच्या शिफारशी। सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी आता 4 वर्षांचा होणार आहे। त्यानंतर ज्या शैक्षणिक संस्थांना 50 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा। विद्यापीठाच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी। त्यानंतर आपल्या सर्व डीएड बीएड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शैक्षणिक रिक्त पदे भरण्यात यावी। 10वीनंतर शैक्षणिक तांत्रिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धोरण निश्चित करणे। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक भरती ही प्रत्येक वर्षी होणार आहे। ज्याप्रमाणे शिक्षकांच्या जागा रिक्त होणार आहेत त्याप्रमाणे त्या जागा भरण्यात येणार आहेत। सोबतच स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे शिक्षक भरतीमध्ये। या धोरणानुसार डीएडचा अभ्यासक्रम नसणार आहे आणि बीएडचा अभ्यासक्रम सुद्धा 4 वर्षांचा असणार आहे। नंतर ज्या शिफारशी आहेत, परदेशी विद्यापीठांना राज्यांमध्ये शैक्षणिक कार्य करण्याच्या दृष्टीने वैधानिक तरतूद करण्यात यावी। डिजिटल शिक्षणासाठी 3000 कोटींची तरतूद अपेक्षित आहे। उच्च शिक्षणाकडे जास्त लक्ष देण्यासाठी महाराष्ट्र राज्य संशोधन व नवोपक्रम परिषद स्थापन करण्यात यावी। सामाजिक आर्थिक वंचित घटकांना मोफत शिक्षणासाठी जास्त निधी देण्यात यावा। तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीपासून सूट द्यावी। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पदवीपूर्व स्तरासाठी मराठी भाषांतर अभियान राबविण्यात यावे। नव्या धोरणानुसार शैक्षणिक क्षेत्रात जे बदल होणार आहेत या बदलांच्या संदर्भात आपल्याला सुद्धा काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। सोबतच चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।